आता सेंद्रिय कर्बव वाढवण्यासाठी इथे मी तुम्हाला 10 गोष्टी सांगितलेल्या आहेत। मग पहिली गोष्ट कोणती आहे? शेणखत किंवा कंपोस्ट खत जे तुम्हाला तयार करूनच वापरायचं आहे, डायरेक्ट उकिरडा घेऊन टाकायचं नाहीये, ज्याने जमिनी नापीक होतात। त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कल्चर, ऑर्गॅनिक कल्चर मी सांगणार आहे, तुम्ही तुमच्या जमिनींमध्ये सूक्ष्मजीव वाढवण्यासाठी काही सेंद्रिय घटकांवरती तुम्हाला ते मल्टीप्लाय करायचे आहेत, ते एकदम चांगल्या पद्धतीचं स्टार्टर मी म्हणेल की तुम्ही ते शेणखताबरोबर टाकलं तर बाकीच्या शेणखताला कुजून तिथं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी ते मदत करणार आहे। त्यानंतर वेगवेगळ्या स्लरी आपण पाहणार आहे ज्या तुम्ही तुमच्या शेतामध्ये तयार करू शकता। काही स्लरी बिना दुकानातून प्रोडक्ट आणता तयार करायचे आहेत, काही स्लरी फुकटचे काही प्रोडक्ट मिळतात त्याच्यापासून तयार करायचे आहेत, आणि काही स्लरी दुकानातून काही प्रोडक्ट मी तुम्हाला विकत घ्यायला लावणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला करायचे आहेत। त्याच्यानंतर आहे गांडूळ खत। गांडूळ खत आपल्याला तयार करायचं आहे, गांडूळाचे बेड लावा, त्याच्यात तयार करा, किंवा माझी तर अशी अपेक्षा आहे तुमच्याकडे गांडूळ खत तुमच्या शेतातच तयार झालं पाहिजे, एवढे जास्त गांडूळ तुमच्या ड्रिपरच्या खाली असले पाहिजे, शेतामध्ये असले पाहिजे। त्याच्यानंतर आहे प्राण्यांचे अवशेष, मग मासाळी खत आहे किंवा हाडाचा चुरा ज्याला बोनमील आपण म्हणतो, ते खत आहेत ज्याच्यातून तुम्हाला अन्नद्रव्य मिळतात आणि सेंद्रिय कर्ब पण तुमच्या जमिनीमध्ये वाढतो। आणि हे जेव्हा तुम्ही खत टाकता हे अन्नद्रव्य तर देताच देतात, परंतु हे तुमच्या जमिनींमध्ये सूक्ष्मजीव वाढवण्यासाठी मदत करतात। कोणतंही प्राणीजन्य पदार्थ जेव्हा तुम्ही टाकता तो प्राणीजन्य पदार्थ तुम्ही तिथं टाकला की सूक्ष्मजीव पटपट येतात, पटपट वाढतात आणि त्यांची संख्या प्रचंड वाढली की बाकीच्या ज्या गोष्टी तुमच्या जमिनीत पडलेल्या आहेत त्या पण कुजल्या जातात आणि जमीन सुपीक होण्यासाठी ते खूप लवकर मदत करतात। फक्त त्याच्यामधले जे अन्नद्रव्य आहेत हे लवकर अव्हेलेबल नाही होते, हाडे हाड कधी कधी 2-3 वर्ष तिथंच पडलेलं राहतं, त्याची कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती हळूहळू होते। म्हणून रॉ बोन मिल पेक्षा स्टीम बोन मिल घेतली, म्हणजे जी जिलेटिन काढून उरलेला लगदा जो आहे तो जर घेतला तर त्याच्यातून लवकर आपल्याला अन्नद्रव्य मिळतात। त्याच्यानंतर आहे हिरवळीचे खत, ताग असेल, ढ्यांचा असेल, चवळी असेल, कोणतं तुमच्याकडे मिळतं ते जे हिरवळीचं खत आहे ते तुम्ही तिथं करू शकतात। कोणत्या स्टेजला आल्यानंतर तुम्हाला ते कट करायचं आहे, मातीत गाडायचं आहे, उन्हाळ्यामध्ये कोणतं करायचं, पावसाळ्यामध्ये कोणतं करायचं, हिवाळ्यामध्ये कोणतं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर विविध पेंडे, निंबोळी पेंड आहे, करंज पेंड आहे, महुआ पेंड आहे, एरंड पेंड आहे, ह्याच्या वेगवेगळ्या पेंडी आपल्याला मिळतात, त्या पेंडी आपल्याला वापरायच्या आहेत जेणेकरून आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढेल। पण ही महाग आहे, पेंडी ज्या आपण घेतो त्या महाग आहेत। माती मिश्रित आपल्याला निंबोळी पेंड मी कधीच घ्यायला सांगणार नाहीये, महाग घ्या पण चांगली घ्या, माती घेऊन काय उपयोग होणार आहे, ते कसं चेक करायचं त्याच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन, त्या पद्धतीने तुम्ही त्याला चेक करा, त्याच्यातून तुम्हाला लगेच ते कळून जाईल। त्याच्यानंतर मल्चिंग, मेलेलं मल्चिंग आणि जिवंत मल्चिंग, मेलेलं मल्चिंग आणि जिवंत मल्चिंग। तर मेलेलं मल्चिंग जे आहे ऊसाचे पानं तण कट केलं, ते तणाचं तिथंच बायोमास पडलं, बेड पूर्ण झाकलं गेलं, त्याला मल्चिंग म्हणायचं, मेलेल्या गोष्टी टाकल्या। पण जमिनीतला आच्छादित करणारे पिकं ज्याला आपण कव्हर क्रॉप म्हणतो, क्रॉप कव्हर वेगळा, जे झाडाला झाकण्यासाठी आपण कापड वापरतो त्याला क्रॉप कव्हर म्हणतात। कव्हर क्रॉप म्हणजे तुमची जमीन, समजा डाळिंबाची बाग आहे आणि डाळिंबाच्या बेडवरती असे काही पिकं केलेले आहेत की ती माती सूर्यप्रकाशाला एक्सपोजच होत नाहीये, ते कमी खादाड असावेत नाही तर डाळिंबाचं सगळं अन्नद्रव्य खावेत, ते अशा कोणत्या रोगाला किंवा किडीला बळी पडणारे नसावेत, ज्या रोग किंवा किडी तुमच्या डाळिंबाला येतात ते निमॅटोड वाढून देणारे नसावेत, अशा पद्धतीने ते कोणते कोणते कव्हर क्रॉप आहेत ते आपण बघणार आहोत। आणि त्याच्यानंतर बाजारात उपलब्ध असणारे जे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टच्या संदर्भात पण मी सांगेन, त्यांचा वापर कसा करायचा आहे, त्यांचे डोज काय आहेत ते पण मी तुम्हाला तिथे सांगणार आहे। अशा पद्धतीने ह्या 10 गोष्टी आपल्याला एक एक डिटेलमध्ये पाहत जायचं आहे आणि मग आपण चांगल्या क्वालिटीचं सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये वाढवणार आहोत।
क्लियर? पहिला आपण घेऊया शेणखत, त्याला तुम्ही कंपोस्ट म्हणू शकता, याला तुम्ही एफ वाय एम म्हणू शकता, फार्म यार्ड मॅन्युअर। फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजे काय? तुमचं शेत आहे, त्या शेतामधून निघणारी प्रत्येक गोष्ट जी कुजणारी आहे तिला तुम्ही कुजवलं आणि ती तुमच्या जमिनीमध्ये नेऊन टाकली, त्याला म्हणायचं फार्म यार्ड मॅन्युअर।